हा चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचं सहर्ष स्वागत मी प्राध्यापक उत्तम गोरे तर पी के ॲग्री अकॅडमी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे आज आपल्याला अत्यंत महत्वाचा भाग बघायचा आहे ते म्हणजे आपल्या एम च्या एक्झामच्या दृष्टीने असणारा जो विषय आहे तो म्हणजे जिओग्राफी या विषयाच्या संदर्भात पाठीमागच्या वर्षी जे काय प्रश्नपत्रिका आल्या त्या प्रश्नपत्रिकेच्या प्रश्न संदर्भातलं आजचं आपल्याला हे विश्लेषण पाहायचं आहे त्याच्या अगोदर या ठिकाणी मला कमेंटमध्ये कळवा की प्रत्येकापर्यंत माझा आवाज पोचतोय का पटपट पटपट या ठिकाणी मला कमेंट द्या आणि मग माझ्या लक्षात येईल की माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोचतोय तर कमेंटमध्ये कळवा या ठिकाणी माझा आवाज तुमच्या सर्वांपर्यंत पोचतोय का यस समीक्षा या यस 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 रेवती ज्ञानेश्वर यस अक्षय ओके साहिल तर सर्वांपर्यंत माझा आवाज या ठिकाणी पोहोचतो नितीन नेहा तर चला आपण आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूयात आपले विद्यार्थी मित्र हळूहळू या ठिकाणी जॉईन होत आहेत आणि आपल्याला हा जो विषय आहे का तर या ठिकाणी मला जेवढा अभ्यास आहे जेवढं माहिती आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो येत्या तीन ते चार दिवसामध्ये तुमचे ॲड पाडणार आहे यामध्ये काही डाऊट राहिलेला नाही तीन ते चार दिवसामध्ये तुमची परीक्षा डिक्लेअर होऊन जाणार आहे आणि यामध्ये एक महत्वाची बाब अशी आहे की आता तुम्हाला या काळामध्ये हे नक्कीच समजलं पाहिजे की नेमकं कशा प्रकारे यस जेवण बिवण ओके सुलोचना एग्रो सर्विस यस जेवण वगैरे झालोय आवाज वगैरे क्लिअर येत असेल फुल तुम्ही पण जेवण बिवण करून बसला चालच आता वेगळे व्हिडिओ बघायचे तुम्ही मूडमध्ये असणार आणि अचानकच चा मी ह्या ठिकाणी ज्योग्राफी घेऊन तुमच्या युट्यूब ला आल्यामुळे बऱ्याचशा जणांची पंचायत झाली असेल की आपला मूड तर वेगळा व्हिडिओ बघायचा आता आणि हे काय डोक्याला ताप चालू केला की के संध्याकाळच्या डायरेक्ट अभ्यासाचा विषय काढला आता यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या आता थोडेसे ते व्हिडिओ बाजूला ठेवा आणि आपल्या मुख्य व्हिडिओकडे या का तर लवकरात लवकर आपली परीक्षा आहे आणि लवकरात लवकर ऍड पडणार आहे तीन दिवसाच्या आत तुमची ऍड पडते आणि त्याच्यामुळं तुम्हाला आत्तापासूनच ह्या गोष्टीसाठी संपूर्ण प्रिपेअर असणं गरजेचं आहे संपूर्ण तयार असणं गरजेचं आहे ओके हां नाही होस यस यास चला तर बघा पहिला मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगायचा म्हणजे कि आज आपल्याला भारताचा भूगोल असेल महाराष्ट्राचा भूगोल असेल या भूगोलाच्या संदर्भात जे वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आतापर्यंत आयोगानं विचारलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी आपण स्वतः काय काय तयारी करायची ह्या मुद्द्यावरच आजचं आपलं लेक्चर आहे की आपण नेमकं काय केलं पाहिजे हा हिरफोड आपला विषय आहे तर ह्यामध्ये जर आपण पाहिलं पहिला विषय बघा आपली आता काय विद्यार्थ्यांना लाईव्ह बॅच करणं पॉसिबल होत नसेल तर आपली रेकॉर्डेड बॅच सुद्धा उपलब्ध आहे आणि पी के अॅग्री अकॅडमी हे प्ले स्टोअर वरती जाऊन जर तुम्ही डाउनलोड केला तर त्या ठिकाणी आपले रेकॉर्डेड बॅच संपूर्ण ॲग्रीकल्चर एक्झामच्या संदर्भात त्या ठिकाणी उपलब्ध आहेत ओके आणि त्याच्यासाठी पी के ॲग्री टेन हा कोड वापरायचा दहा टक्के तुम्हाला जाहेल, त्यान त्यान या ठिकाणी ऑफ भेटून जाईल त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना या लॉकडाऊनच्या परिस्थितीत डायरेक्ट आमच्याबरोबर कम्युनिकेशन करून या ठिकाणी जर शिकायचं असेल तर त्याच्यासाठी ऑनलाईन बॅचसुद्धा अवेलेबल आहे ऑनलाईन बॅच जर एखाद्या विद्यार्थ्याला लावायचे तर एकोणनव्वद त्र्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी एकोणतीस ब एकोणनव्वद त्र्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी एकोणतीस या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि त्यानंतर हे मधली स्क्रीन आठव त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बाकी सगळी इन्फॉर्मेशन भेटेल तर या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की भूगोलवरती साधारणतः तुमच्या एक्झामला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले गेलेले आहेत याच्यावरून आपण पाहतो यस यस श्रीकांत लवकरच ऑपलायन याची माझी दांडगी इच्छा आहे परंतु आता या आपल्या सरकारी आजाराला आपण काय करू शकत नाही तर एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी कि भूगोल विषयाला नेमके कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात आणि विचारले जाऊ शकतात या मुद्द्यावरती आज आपलं लेक्चर आहे का तर बऱ्याच ठिकाणी मी पाहतो भूगोल विषयावरती काय प्रश्न विचारले जातात याबद्दल बरेचसे अकॅडमी वाले संभ्रमा अवस्थेत असतात ते फक्त चार पाच गोष्टी महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात बोलत राहतात तेच दोन चार ट्रिक ट्रुक्स पाठ करत राहतात आणि त्यांना असं वाटतं की त्यांना भूगोल आला ते उघड उघड बोलतात कि पर्वत कसा तयार होतो नदी कशी तयार होती फलानं कसं तयार होतं खादर मैदान कसं बाबर मैदान कसं ह्यावर प्रश्न विचारले जात नाहीत पण मला एक सांगायला अतिशय या ठिकाणी खेद वाटतो की मला अतिशय त्यांच्या बुद्धीवर देखील या ठिकाणी दया देखील येते तर आपल्याला बघायचंय की नेमके भूगोलमध्ये आपल्या ॲग्रीकल्चर एक्झामच्या रिलेटेड कोण कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच दृष्टीनं तुम्हाला जायचंय का तर एक गोष्ट लक्षात घ्या मला येते तेवढं मी शिकवण्यात मजा नसते तर परीक्षेला जेवढं येते तेवढं ते तुम्हाला पुरेपूर मिळणं अत्यंत आवश्यक असत का तर काय ठिकाणी बऱ्याचदा काय लोकांना आपली पोस्ट कोणती तेही कळत नाही काय लोकांची पद बँकेत असतात आणि ते कंसात लिहतात कृषी अधिकारी माजी कृषी अधिकारी वगैरे का तर ह्या एक्झामचा एक, एक वेगळाच अंदाज आहे तुम्हाला सांगतो ओके आणि तो अंदाज आपल्याला पसंत आला पाहिजे का तर एमपीएससी एक अशा प्रकारचा साप आहे तुम्हाला सांगतो हा किंग कॉबरा आहे आणि ह्याला पकडणारा गारुडी पण तेवढाच जाल लागतो कुणाचंही आयऱ्या गायऱ्या नतू खायऱ्याचं काम नाही एमपीएससी च रिझल्ट आणून द्यायचे तर या ठिकाणी मी सांगतोय त्या पद्धतीनं भूगोलचा अभ्यास करा शंभर टक्के रिझल्ट तुमचाच आहे ह्यामध्ये काय डाऊट नाही बघा प्रश्न कसे विचारतात प्रश्न नंबर एक खालीलपैकी कोणत्या दोन देशामधील सीमा रेषा ही मॅकमोहन रेषा आहे अरे ह्याला सुद्धा कन्सेप्ट लागते दोन देश हे मॅकमोहन रेषा पहिल्यांदा कधी टाकली तर हे मुद्दे आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर हे मॅकमोहन रेषेबद्दल मी तुम्हाला सांगतो ऐका तर ही रेषा आहे भारत आणि चीन या दोन देशामध्ये मॅकमोहन ही रेषा आहे कधी भारत आणि चीन अजून रेषेच्या संदर्भात तुम्ही तयारी ठेवा रेड, रेड क्लिप कोणती रेड क्लिप ही रेषा कोणत्या दोन देशामध्ये येते कोणती रेड क्लिप रेषा तर रेड क्लिप ही रेषा दोन देश आहेत ते म्हणजे एक भारत आणि दुसरा आहे पाकिस्तान त्यानंतर असाही प्रश्न आहे ड्युरांड कोणती ड्युरांड ही सीमा रेषा कोणत्या दोन देशामध्ये येते तर त्याचं उत्तर आहे भारत आणि अफगाणिस्तान अशा प्रकारे आणि मॅकमहोन रेषा आहे भारत आणि चीन आणि ही रेषा पण कुठं ध्यानात घ्या ही रेषा आहे आपल्या अरुणाचल प्रदेशच्या बाँड्रीवरती कोणत्या अरुणाचल प्रदेशच्या बाँड्रीवरती आणि आज ही रेषा एकोणीसशे बासष्टच्या युद्धानंतर चीननं क्रॉस केलेली आहे आणि तो आपल्या हद्दीमध्ये येऊन बसलेला आहे कधी एकोणीसशे बासष्टच्या चीनच्या युद्धानंतर म्हणजे आशा स्वरूपाची ही रेषा कधी ओढल्या कोणी ओढल्या हे पण पाहणं गरजेचं आहे ओके ही गोष्ट लक्षात घ्या तर रेड क्लिप रेषा कोणात आहे भारत आणि पाकिस्तान ड्युरांड कोणामध्ये आहे तर या ठिकाणी भारत आणि अफगाणिस्तानमध्ये होती आता सध्या ती कोणात आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये आहे का तर त्यानंतर भारत पाकिस्तानची फाळणी झालेली होती लक्षात आलं का आज ही रेषा कोणात आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये आहे कोणती ड्युरांट सीमा रेषा पुढचा प्रश्न आहे हेमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित प्रवत शृंखलेला काय म्हणतात कृषी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार सतराला हा प्रश्न विचारलेला आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांनी आपले लेक्चर केलेले आहेत ओके ज्याही विद्यार्थ्यांनी आपले लेक्चर केलेले आहेत त्यांना मी सांगितलेलं आहे बघा की हा जम्मू काश्मीर यामध्ये जी जाती तो आहे हिमालयाची ब्रहद हिमालय ही रचना कोणती ब्रहद हिमालय ही रचना याच्यामध्ये जातो तो आहे मध्य हिमालय याच्या खाली ज्या आहेत त्या आहेत शिवालिक टेकड्या हे सांगताना मी हे विसरलं नव्हतो की याच्यावर जो मुद्दा येतो तो मुद्दा काय आहे हे तर मी सांगितलं होतं बघा की याला आपण काय म्हणतो की यामध्ये केटू शिखर येतं कोणतं शिखर येतं केटू आणि याला आपण कारा कोरम इलाका देखील म्हणत होतो आणि याला आपण काय दुसरं नाव आहे तर याला दुसरं नाव आहे ट्रान्स हिमालय दुसरं नाव याचं काय ट्रान्स हिमालय ह्याचं हे असं दुसरं नाव आहे तर लक्षात घ्या हेमाद्रीच्या उत्तरेला उत्तर दिशा आहे ही कोणती उत्तर दिशा कालची दक्षिण दिशा तर हेमाद्रीच्या उत्तरेला कोणती आहे तर तो आहे ट्रान्स हिमालय आहे शिवालिक टेकड्या कुठे आहेत एकदम खाली पंजाबकडल्या इलाक्यामध्ये ओके मुख्य हिमालय बृहद हिमालय एक संदर्भात नंगा पर्वताला स्टार्ट होती ते थेट नामचा बर्वापर्यंत जाते ओके हे नामचा बरवा कुठे आहे अरुणाचल प्रदेशच्या बाँड्रीवरती हे नामचा बरवा आहे इथपर्यंत ही रेषा जात असती हे बाब या ठिकाणी लक्षात घ्या पुढचा प्रश्न असा आहे राजस्थानच्या मध्य बघा आणि पश्चिमेकडील भाग आता भारत जर देश आपण पकडला तर या भारत देशात इलाक या इलाक्याला आपण राजस्थान म्हणतो या राजस्थानचा मधला भाग या राजस्थानचा कोणता भाग मधला भाग ओके तर हा मधला भाग आणि हा जा राजस्थानचा पश्चिमेकडचा भाग म्हणजे हा इलाका आहे पाकिस्तानकडला भाग तर या पाकिस्तानकडल्या भागाला आपण कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर यामध्ये आपल्याला सगळ्याला माहित आहे याला एकंदरीत आपण मरुस्थल असं म्हणतो मरुस्थल म्हणजे वाळवंट म्हणतो आणि हे जे वाळवंट आहे ओके तर हे वाळवंट आहे याला आपण वालुकामय मृदा म्हणतो गाळाची मृदा भारतात कुठं सापडते तर गाळाची मृदा भारतामध्ये या गंगा यमुना आणि ह्या ये बाजून येणाऱ्या ब्रह्मपुत्रा खोऱ्याला आपण गाळाची मृदा म्हणून ओळखतो काय म्हणून ओळखतो गाळाची मृदा हे कन्सेप्ट आहे तर दलदलीची मृदा कुठं असणार आहे तर या ठिकाणी गंगा नदी जिथं समुद्राला भेटते या ठिकाणी दलदल तयार होते त्यानंतर गंगा नदी ह्या ठिकाणी उत्तराखंडला जो तराईचा प्रदेश तयार करते तिथंही दलदल दलदल तयार होते काळी मृदा कुठं भेटते तर हा जो आपला अख्खा दख्खनचा ट्रॅप आहे ह्या भागामध्ये ही काळी मृदा भेटते का तर ही मृदा बेसाल्टन तयार झालेली आहे कोणत्या बेसाल्ट ह्या खडकापासून हे मृदा तयार झालेली आहे फक्त महाराष्ट्र पाठ करण्यात मजा नाही भारत सुद्धा येणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स पडतात ओके ओके गंगा यमुना ब्रह्मपुत्रा खोऱ्यामध्ये गाळाची मृदा सापडते यस करेक्ट आणि यामध्ये राजस्थानच्या मध्य आणि पश्चिमेकडल्या भागामध्ये वालुकामय मृदा सापडती असा प्रश्न मी नाही विचारला तर आयोगाने विचारला होता दोन हजार अकरा साली आणि आयोगाची एक थेअरी असते ती थे थेअरी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके हा हा क्वालिटी इन्क्रीज करा क्वालिटी गौरव क्वालिटीला काय इश्यू काय काय इशू, का, इशू नाही तुमची क्वालिटी इन्क्रीज करा थोडीशी तुमच्या मोबाईलच्या सेटिंग मध्ये जा आणि या ठिकाणी सातशे वीसच्या आसपासची क्वालिटी ठेवा आपोआप तुम्हाला ते क्लिअर दिसायला सुरुवात होईल पुढचा प्रश्न आहे फार महत्वाचा आहे चिल्का सरोवर पैकी कोणत्या राज्यात आहे हे हे बघा हे ए, ए ए, 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 पाच प्रश्न आहेत तरी आपल्या परीक्षेला विचारलेला आहे कृषी सेवा पूर्व परीक्षा दोन हजार अकरा ला साधारणतः तुम्हाला उलर सरोवर असेल बेंबनाड सरोवर असेल कैलास मान सरोवर असेल त्यानंतर आपण पाहतो लोकटक सरोवर असेल असे ऑल इंडिया लेवलला जे गाजलेले सरोवर आहेत ते कोणत्या इलाक्यात कोणतं सरोवर आहे हे माहिती असणं एक बेसिक गरज आहे कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे ऑल इंडिया लेवलचं महाराष्ट्रातलं तर माहिती पाहिजेच पाहिजे पण ऑल इंडिया लेवलला ले देखील कोणत्या नदीवर कोणतं धरण आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे तर अशा रीतीनं तुम्हाला सांगतो की हे प्रश्न प्रत्येक एक्झाम मध्ये एक्सपेक्टेड आहेत यास अपेक्षा शुभम मोनाली कीर्ती संदेश आणि सगळे वरचेही रेवतीपासून ते जेवढे मला दिसतायत प्रत्येकाने उत्तर याच्या बरोबर दिलेलं आहे ते म्हणजे ओडिसा ओके कोणता आहे ओडिसा सरोवर आता बघा मी तुमच्या बरोबर एक गेम खेळतो आता हा गेम छोटासा आहे जर इथून पुढच्या पाच पैकी तीन प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही करेक्ट दिली अचूक दिली तर मी समजतो तुम्ही येणाऱ्या साठी शंभर टक्के पूर्व परीक्षा पास होणार यात पुढच्या पाच पैकी किती प्रश्नाची उत्तर तीन प्रश्नाची उत्तर का तर पुढचे पाच प्रश्न म्हणजे शेवटपर्यंतचे प्रश्न हे आयोगाचेच प्रश्न मी विचारणार आहे बरोबर आहे तर तुम्ही स्वतः काउंट करायचे कि तीन प्रश्नाची उत्तर जर तुम्ही बरोबर दिली तर तुम्ही नक्कीच येती परीक्षा पास होणार ओके डन आपली गेम सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न बघा पाच पैकी तीन प्रश्न पाहिजेत प्रश्न क्रमांक एक तिहेरी जलविद्युत प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे तिहेरी झाले पण नाव आहे तिहेरी तिहेरी जलविद्युत प्रकल्प भारतात कोणत्या राज्यात आहे कृषी सेवा परीक्षा दोन हजार सात मध्ये विचारलेला आहे हिंट म्हणून मी तुम्हाला एक हिंट देतो की हा प्रकल्प भारत आणि बांगलादेश या दोन देशांसाठी काम करतो पुढची एक हिंट घ्या हा प्रोजेक्ट गंगा नदीवर उभा आहे गंगा नदीवर गंगा नदीवर उभा आहे तर याच अचूक उत्तर आहे यस यास, यास रोहित यश ओके ओके हा यस 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 तेरी प्रकल्प कुठं आहे तर तेहेरी प्रकल्प आहे बऱ्याच जणाला कन्फ्युजन होत या तेरी प्रकल्पाच्या संदर्भात तर तुमच्याकडून मला उत्तराची अपेक्षा तर आहेच आहे यामध्ये काही अडचण नाही तर तेरी प्रकल्प जो आहे तो आहे भारतामध्ये आपण पाहतो पश्चिम बंगालमध्ये कुठं आहे पश्चिम बंगालमध्ये काय बुक्स मध्ये त्याचं उत्तर तुम्हाला उत्तर प्रदेश सुद्धा दिसेल परंतु या प्रकल्पाचा मेन इलाका हा पकडला जातो पश्चिम बंगाल कुठं पकडला जातो पश्चिम बंगाल याचा हा मेन इलाका मेन भाग या ठिकाणी पकडला जातो हा मुद्दा या ठिकाणी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके बऱ्याच जणांनी उत्तर काय देऊ शकतात उत्तर प्रदेश पण ते उत्तर नाही एक दोन पुस्तकामध्ये उत्तर प्रदेश आहे पण ऍक्च्युली उत्तर कोणता याच पश्चिम बंगाल आहे आयोगानं दिलेलं आहे कोणी दिलेलं आहे आयोगानं दिलेलं आहे नेक्स्ट एक झाला पुढचा प्रश्न खादीन खादीन ही पाणी साठवण्याची पद्धत कोणत्या राज्यात विकसित झाली हे बा कधी कधी प्रश्नाला कॉमन सेन्सची गरज असते कधी कधी प्रश्नाला काय कॉमन सेन्सची गरज आहे पाणी साठवायची गरजच खालीलपैकी कोणत्या राज्याला असेल मला सांगा त्याच्यावरच उत्तर आहे पाणी साठवावं लागेल साठवायची वेळ आली यस 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 यश ऋतुजा अश्विनी दीपक तृप्ती भागवत यस यस यस, यस खूप जणांना उत्तर दिलेलं आहे आणि तेही करेक्ट ऑल आर करेक्ट की खादीन हायचं आहे तर राजस्थानमध्ये ही पद्धत आहे की ह्या पद्धतीमध्ये काय केलं जातं बघा साधारणतः सा आपण जसं घरामध्ये आड वगैरे खोदतो तसा एक प्रकार असतो आणि महाराष्ट्रात त्याला जोहड मानतात महाराष्ट्रात त्या प्रकारला काय म्हणतात जोड हे शक्यतो विदर्भाकडं असतं आणि त्याच प्रकाराला खादीन आणि आपल्या इथं त्याला आड मानतात पण आपला जो आड असतो त्याला बाहेरून पाणी भेटतं कुठून भेटत बाहेरून पाणी भेटत पण ह्या आडाला बाहेरून पाणी भेट भेटत नाही पावसाळ्याच्या काळामध्ये या ठिकाणी या गोष्टी घडतात ओके म्हणून पाणी साठवण्यासाठी खादीन पद्धत कुठं आहे राजस्थानमध्ये जोहड पद्धत देखील याला म्हणतात आणि महाराष्ट्रात देखील विदर्भात याला जोहड पद्धत म्हणतात राजस्थान मध्ये याला जोहड देखील म्हणतात आणि खादीन देखील म्हणतात दोन तीन प्रकारची नाव आहेत आणि आपल्या इलाक्यामध्ये याला आड मानतात काय म्हणतात आड कि या दृष्टीनं पाणी साठवलं जातं काय केलं जातं पाणी साठवण्याची ही प्रोसेस आहे त्यानंतर पुढचा बघा भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळं प्रश्न नीट बघायचा कृषी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार बाराला विचारलाय विचार करून उत्तर द्यायचं आहे भावचाळ्या गो वारशी उत्तर द्यायचं नाही काय लोकाला प्रश्न न वाचताच उत्तर देशी दनादन गडबड झालेली असते एवढी गडबड करायची तुम्हाला या ठिकाणी गरज नाही तर प्रश्न नीट वाचा बघा भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळं दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो म्हणजे पहिल्या क्रमांकाचा कशामुळं पाऊस पडत असेल तर पहिला क्रमांक कशामुळे भारताला पाऊस पडतो ईशान्य मान्सून वारे का नैऋत्य मान्सून वारे रे कोणत्या ईशान्य मान्सून वारे का नैऋत्य मान्सून वारे सांगा भारतात पहिल्या प्रकारचा पाऊस कोणत्या वाऱ्यामुळे पडतो ईशान्य मान्सून वारे का नैऋत्य मान्सून वारे पहिल्या प्रकारचा पाऊस विचारलाय सगळ्यात जास्त पहिला पाऊस आपल्यामुळे कशा आपल्याला कशामुळे पडतो तर आपण जर साधारणत पाहिलं तर भारतात आपल्याला सर्वात जास्त ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे म्हणजे काय होतं बघा हा जो आपला भारत देश आहे या ठिकाणी हा अरबी समुद्र इकडं बंगालचा उपसागर वगैरे या दिशेनं जे वारं जातं हे जे वारं जातं तर या वाऱ्यामुळं भारतामध्ये पाऊस पडतो ही जनरल बाब झाली ही जनरल बाब झाली ह्याला आपण ईशान्य मान्सून वारे नैऋत्य मान्सून वारे ह्या बाजून आलं नैऋत्य मान्सून वारे ह्या बाजून आलं ईशान्य मान्सून वारे बरोबर ज्या वेळेस या ठिकाणी लक्षात घ्या ओके okay, नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळं आपल्या देशाला मॅक्सिमम पाऊस पडलेला आपण पाहतो कोणत्या नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळं आपल्या देशाला सर्वात जास्त पाऊस पडतो पण ज्यावेळेस हे वारं हिमालयापर्यंत पोचतं आणि परत ज्यावेळेस ते रिटर्न येतं आता तुम्ही तिरुपती बालाजी वगैरे मध्ये पाऊस बघितला की हा पाऊस दिवाळी झाल्यावर पडायला लाग ला लागलेला होता याला आपण उत्तरेकडून येणार उत्तर पूर्व मोसमी वारे म्हणतो कोणतं उत्तर पूर्व मोसमी वारे म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो कि ईशान्य मान्सून वारे काय म्हणू शकतो ईशान्य मान्सून वारे ही दिशा ईशान्य आहे पण पाहिली तर कसे आहे उत्तर पूर्व दिशा म्हणून आपण याला ओळखतो तर भारतात सर्वात जास्त नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो आणि सेकंड टाइम ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो ह्यालाच आपण उत्तर पूर्व मोसमी वारे म्हणतो काय म्हणतो उत्तर पूर्व वा मोसमी वारे असं देखील आपण म्हणतो ओके हा आणि याच्यामुळे सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो तामिळनाडू आंध्र प्रदेश ह्या इलाक्यामध्ये आता जो तिरुपती बालाजीला महापूर आलेला होता प्रचंड मोठी परेशानी झालेली होती तर या उत्तर पूर्व मोसमी वाऱ्यांमुळे परेशानी झालेली होती लक्षात घ्या जितका मोठा नैऋत्य मान्सून वाऱ्याचा पाऊस पडेल तितकाच मोठा ईशान्य मान्सून वाऱ्याचा देखील आपल्याला फटका बसतो पण तो कधी बसतो दिवाळीनंतर म्हणजे हिवाळ्यात बसतो कधी बसतो हिवाळ्यात बसतो ही गोष्ट इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला मान्सून मेकॅनिझम हा जो पार्ट आहे तो पार्ट नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी मी शिकवणार आहे यामध्ये काही डाऊट नाही पुढचा प्रश्न आहे बघा भारत देशाचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान किती मिलीमीटर आहे किती मिलीमीटर आहे कृषी सेवा परीक्षा दोन हजार बाराला ह्या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला होता कृषी सेवा परीक्षा दोन हजार बाराला हा प्रश्न विचारलेला होता आता या स सगळ्यांनी जवळजवळ उत्तरं दिलेली आहेत सगळ्यांनी जवळजवळ काय उत्तर दिलेले आहेत भारतात जर साधारणत आपण विचार केला ना तर अकराशे चौऱ्याण्णव म्हणजे एकशे एकोणीस एकशे एकोणीस सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो आपण अॅग्रिकल्चर स्टुडंट आहेत अॅग्रिकल्चर स्टुडंट ना कमीत कमी आपल्या देशाचं हवामान ह्याच्यावर प्रचंड मोठा स्टडी केला पाहिजे आता जसे आपण टोटल क्वेश्चन्स पाहतो मॅक्सिमम क्वेश्चन ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना क्लायमेटोलॉजीवरती विचारले जातात ज्यामध्ये हवामानशास्त्राचा अभ्यास असतो त्याच्याबरोबर सॉइलवरती क्वेश्चन विचारले जातात ज्योग्राफी बद्दल बोलतोय मी दुसऱ्या विषयाबद्दलने त्यानंतर क्रॉप रिलेटेड देखील क्वेश्चन या ठिकाणी विचारले जातात मग ज्योग्राफीत तुम्हाला काय करणं जमू नाही ना तर नाही जमू पण हे तीन घटक तर तुम्ही आधी केले पाहिजेत या तीन घटकाचा तरी तुम्ही कमीत कमी एकदा अभ्यास केलाच पाहिजे आणि जेही विद्यार्थी या ठिकाणी आता लेक्चर करतात आपले त्यापैकी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे हे घटक मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो का तर या ठिकाणी आयोगाची एकंदरीत मानसिकता पाहिली तर ज्यावेळेस आयोग आपल्याला सिलेबस टाकतो तर सिलेबस टाकतानाच तुम्हाला टाकला होता भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल सिलेबस काय टाकला होता भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल हा सिलेबस टाकलेला आहे आणि आज तुम्हाला सांगतो दुर्दैवाची बाब अशी आहे की कुठलंही एखादा सूट उठत काहीतरी बँकिंग बुंकिंगच्या तयारी करत असते ते लोक आणि ते उगाच एमपीएससी ला डोकं लावायला जातात अरे बाबा हे कोणाचंही काम नाही तुम्हाला सांगतो त्याला मिसगाईड करण्यात मजा नाही एकमेकाला तर हे जे काम आहे इथं पाहिजे जातीचा संत तुकाराम महाराज सांगतात त्याला खरच एवढा अभ्यास लागतो आज तुम्हाला एक क्लास ची पोस्ट द्यायची इथं ची पोस्ट ही मामूली गोष्ट नाही तुम्हाला सांगतो त्यामुळं अभ्यासाची पातळी त्याच पातळीनं थांबा हे बघा मला तुमचं कोणतंच प्रबोधन विबोधन करायचं नाही प्रबोधन मला एकच एक करायचं आहे की शंभर टक्के अभ्यास तुम्हाला करायचा आहे ओके हा तर भारतामध्ये साधारणत अकराशे चौऱ्याण्णव मिलीमीटर म्हणजे एकशे वीस सेंटीमीटरच्या आसपास पाऊस पडतो जर आपण पाहिलं की भारतात सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो तर भारतात सर्वात जास्त पाऊस मोसिन राम मध्ये पडतो चेरापुंजी चेहरापुंजी आणि मोसिनराम या ठिकाणी हा पाऊस सर्वात जास्त पडत असतो जर आपण पाहिलं चेहरापुंजी हे मेघालय नावच काय आपल्या राज्याचे का मेघालय गारो खासी जयंतिया टेकड्या कोणत्या आहेत गारो खासी आणि जयंतिया हे टेकड्या आहेत आणि या टेकड्यामध्ये असे गॅप आहेत हे काय गॅप आहेत आणि ह्या इलाक्यात काय होतं ज्यावेळेस मान्सून वारं येतं समजा आता इथे अशी ओके हे अशी आणि अशी तर हे हा जो गॅप आहे ना या गॅपमध्ये ज्या वेळेस वारं घुसतं ना त्यावेळेस त्या वाऱ्याला असा फने पेट बसतो आणि या फनेली पेटमुळं ह्या ठिकाणी प्रचंड असा पाऊस पडतो आणि गारो खासी जयंत्यामध्ये हे चेरापुंजी पुंजी मोसिन राम ठिकाण आहेत अशी अवस्था महाराष्ट्रात पण तयार होती कुठं तयार होती आंबोलीला तयार होती अशी अवस्था महाराष्ट्रात माथेरानला तयार होती अशा अवस्था महाराष्ट्रात या ठिकाणी महाबळेश्वर ह्या ठिकाणी देखील तयार होती ह्याला आपण म्हणतो फनेल इफेक्ट आणि जिथेही पावसाला फनेल इफेक्ट म्हणजे नरसाळ्याचा इफेक्ट बसेल ना त्या भागात प्रचंड असा पाऊस पडतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ही गोष्ट काय करायची लक्षात घेणं गरजेचं आहे ऑल इंडियाचा पाऊस नेहमी लक्षात ठेवायचं एकशे वीस सेंटीमीटर आणि मिलीमीटर मध्ये विचारला तर अकराशे चौऱ्याण्णव मिलीमीटर आहे पुढचा प्रश्न जंगले भारतात सरासरी बघा काय सरासरी दोनशे सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो अशा भागात असतात ज्याही भागात दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागात जंगलाचा कोणता प्रकार आपल्याला पाहायला मिळतो कशाचा प्रकार जंगलाचा प्रकार लक्षात घ्या अशा प्रश्नाला काय ट्रिक्स नसते तुम्ही काय पोलीस भरती करत नाही की या शब्दानं ती शब्द ध्यानात ठेवा त्या शब्दाने ती शब्द ध्यानात ठेवा आणि मित्र माझा रागोच्या पण आमकन फालान कसा मी हसतो फिसतो हे असं इथं नॉलेज कामाला येत नाही का इथं कन्सेप्ट लागते इथं कन्सेप्ट काय बघा ज्याही इलाक्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो दोनशे सेंटीमीटर पावसाचा अर्थच असा असतो की या ठिकाणी जास्त पाऊस म्हणजे दोनशे सेंटीमीटर पावसाला आपण जास्त पाऊस पडतो आता मी एक गोष्ट सांगतो ती कायमस्वरूपी लक्षात ठेवा ज्या इलाक्यात दोनशे सेंटीमीटर पाऊस पडतो ना त्या भागात सदा हरित सापडतात कसले सदाहरित इव्हर ग्रीन फॉरेस्ट काय सापडतात युवर ग्रीन फॉरेस्ट सापडतात ज्या भागामध्ये दीडशे ते दोनशे सेंटीमीटरच्या मध्ये पाऊस पडतो जसं की आपला विदर्भ कोणता आहे विदर्भ आणि हे कोणता आहे हे महाबळेश्वर किंवा सह्याद्रीचा घाटमाता म्हणा याला काय म्हणा सह्याद्रीचा माता दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त दीडशे ते दोनशे सेंटीमीटर पाऊस असला की या ठिकाणी ह्युमिड बघा काय मी म्हणतो ह्युमिड डेसिडियस फॉरेस्ट सापडतात ह्युमिड डेसिडियस फॉरेस्ट अर्थात ह्याला आपण काय म्हणतो आर्द्र पान जडी वृक्ष काय म्हणतो आर्द्र पान जडी वृक्ष हे कुठं सापडतील तर हे सापडतील विदर्भामध्ये गडचिरोली ओके यास 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 सुरज यास हा काय विषय नाही तर या ठिकाणी बघा गडचिरोली त्यानंतर जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी शंभर ते दीडशे सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतो त्या भागात ड्राय डेसिडियस फॉरेस्ट सापडतात ड्राय डेसिडियस म्हणजे ज्याला आपण शुष्क पानजडी बघा आर्द्र पानजडी एक प्रकार आहे आणि दुसरा आहे शुष्क पानजडी आता दोन्ही जर हे भाग पाहिले आर्द्र पानझडी आणि शुष्क पानजडी दोन्हींमध्ये झाड सारख्याच प्रकारची सापडतात तुम्ही पुष्पा पिक्चर बघितला असेल बघा पुष्पा जे आहे ते आद्र पानजडी प्रकार होता हितही चंदन सापडेल आणि तुम्ही शुष्क पानजडी हितही चंदन सापडेल हितही सागवान सापडेल कुठं हित आणि हितही सागवान सापडेल पण फरक काय असतो दोन्ही सागवानाच्या क्वालिटीतला दोन्ही चंदनाच्या क्वालिटीतला ज्याला आपण बर भक्कम म्हणतो अशा प्रकारची क्वालिटी ह्या ठिकाणी आपल्याला साधारणतः पाहायला मिळते ज्याही भागात पंच्याहत्तर ते शंभर सेंटीमीटर पाऊस पडतो त्या भागामध्ये साधारणतः जे झाड असतात त्याला आपण टोटली ड्राय प्रकारचे फॉरेस्ट म्हणतो टोटली ड्राय म्हणजे ड्राय आपण ड्राय डेसिडियस ज्याला आपण म्हणतो म्हणजे ह्याच्यापेक्षा थोडीशी कमी दर्जाची परंतु या दोन्हीमध्ये काही जास्त फरक पाहायला मिळत नाही पंच्याहत्तर सेंटीमीटर पेक्षा जास्त कमी पाऊस पडला तर त्या भागामध्ये तुम्हाला काटेरी वृक्ष पाहायला मिळतील कसले काटेरी वृक्ष गायपात फेपात बाबळी निवडुंग अशा प्रकारचे काटेरी वृक्ष त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात ओके अल्लापल्ली पल्ली शिवना हे या ठिकाणी कसे आहेत ह्युमिड डेसिडियस फॉरेस्ट कसे आहेत ह्युमिड डेसिडियस फॉरेस्ट आल्लापल्लीची वन पण महाबळेश्वरची वन कसे आहेत हिवर ग्रीन फॉरेस्ट आहेत काय युवर ग्रीन फॉरेस्ट म्हणून दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर सदाहरित वृक्ष पर्वत कशाला म्हणायचं बाराशे मीटर पेक्षा हाईट वर जर झाड वाढलं तर त्याला पर्वतीय वृक्ष म्हणायचं पांझडी दोन प्रकार ह्युमिड पांझडी म्हणजे आर्द्र पांझडी आणि शुष्क ड्राय पानझडी आणि शुष्क म्हणजे याला वाळवंटी वृक्ष म्हणायचं अर्थातच याला काटेरी झाडं म्हणायचं कसली झाडं काटेरी वृक्ष असं देखील म्हणायचं आहे यस तर लक्षात घ्या की या ठिकाणी हे मुद्दे तुम्हाला लक्षात येत असतील व्हेरी गुड सुराज तर काय हरकत नाही नेक्स्ट क्वेश्चन भारतात सरासरी दोनशे सेंटीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो अशा भागात ही जंगल सापडतात रा कृषी सेवा दोन हजार अकरा ला रिपीट क्वेश्चन झाला काय हरकत नाही तर याचंही उत्तर काय सदाहरित वृक्ष आहे काय सदाहरित वृक्ष यस तुमचं जे चॅलेंज टाकलेलं होतं ते चॅलेंज बहुतांश विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अचूक उत्तर द्यायला जमलेली आहेत आणि अत्यंत तुमचा अभ्यास जो पाहता खूप चांगल्या प्रकारचा अभ्यास तुम्ही करताय नक्कीच येत्या काळामध्ये तुम्हाला जोरदार पद्धतीनं पोस्ट मिळू शकते ह्यामध्ये काय डाऊट नाही शंभर टक्के मिठी मन लावून अभ्यास करा काही अडचण येणार नाही यस चॅलेंज कम्प्लीट झालं कृष्णा आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हे चॅलेंज पॉझिटिव्हली कम्प्लीट केलेलं आहे आणि त्यांना बऱ्यापैकी या ठिकाणी मस्त असे मार्क पडलेले आहेत काय विद्यार्थी असे आहेत आता त्या नाव प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य नाही ज्यांनी पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तर आता हा एक्स्ट्रा प्रश्न झाला कतराट रिपीट चालतं म्हणून एक्स्ट्रा घेतला पाच पैकी पाच प्रश्नाची उत्तर बरोबर दिलेली आहेत अत्यंत व्यवस्थितरित्या आता नेक्स्ट क्वेश्चन बघा जर वेळेस तुम्ही आयोगाचा प्रश्न बघता नेहमी एक गोष्ट लक्षात घ्यायची समजा तुम्ही एखादा घटक वाचताय आणि घटक वाचताना त्यावर आयोगाचा प्रश्न जर तुम्ही सोडवताय आणि ताशे दहा प्रश्न सोडवताना जर तुमचे सात बरोबर येत असतील ना तर याचा अर्थ असता की तुम्ही कोणती पूर्व असेल कि आयोगाची मुख्य परीक्षा असेल ती शंभर टक्के पास होता ही गोष्ट इथे लक्षात घ्यायची लक्षात आलं यास यस 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 हा जय हो जय हो जय हो तर पुढचा प्रश्न तो आहे महाराष्ट्राच्या भूगोलाचा भारताचा भूगोल करावाच लागेल डाऊट नाही भारताच्या भूगोलचा अभ्यास करावा लागेल पी के अकॅडमी मध्ये मी पहिल्यांदा दक्षता घेतली की पळकुट्यागत करायचं नाही अगोदर भारताचा भूगोल शिकवायचा का तर बरेचसे लोक त्याला टाळाटाळ करतात का तर त्यांना तो येत नाही परंतु तो शिकवावा लागतो ह्यात काय अडचण नाही पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल औरंगाबाद विभागात तालुक्याची संख्या किती आहे आपल्याला हेही माहित सर्वात जास्त तालुक्याची संख्या कोणत्या विभागात आहे तालुके आणि विभाग हा मुद्दा याच्यावर प्रश्न विचारतात यामध्ये काय डाऊट नाही आता यामध्ये काय लक्षात ठेवाय सर्वात जास्त सर्वात कमी लक्षात आलं विभाग कोणते विभाग आहेत आपल्यात कोकण विभाग आहे पुणे विभाग आहे औरंगाबाद विभाग आहे असले विभाग आहेत प्रशासकीय विभाग नाशिक विभाग आहे नागपूर विभाग आहे अमरावती विभाग आहे हे विभाग आहेत हे आपल्या महाराष्ट्रात असणारे एकंदरीत सहा विभाग आहेत या विभागात सर्वात जास्त जिल्हे बरोबर आहे ना आणि तालुक्याची संख्या कुठं आहे तर सर्वात जास्त औरंगाबाद आहे सर्वात जास्त तालुक्यांची संख्या औरंगाबाद मध्ये आहे का तर औरंगाबाद मधून नांदेड विभाग सेपरेट करायचा बऱ्याच दिवसाचं चाललेलं आहे पण ते अजून झालेलं नाही आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या सर्वात जास्त तालुक्यांची संख्या इथं तशी नाही विचारली इथं फक्त विचारले तालुक्यांची संख्या औरंगाबाद विभागात किती आहे तर औरंगाबाद विभागात शहात्तर ही तालुक्यांची संख्या आहे कृषी सेवा परीक्षा दोन हजार बारा ला प्रश्न हा विचारलेला आहे याच्या रिलेटेड तयारी काय काय करायची लक्षात घ्या नेहमी महाराष्ट्राच्या भूगोलचा अभ्यास करताय तुम्ही उद्या परवा तुमची ऍड पडणार आहे नेहमी यात एक अभ्यास करायचा ओके हां कोकण पुणे नागपूर अमरावती अमरावती वैष्णवी व्हेरी गुड नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या यवतमाळ एकटा जिल्हा आहे ज्यामध्ये तालुक्याची संख्या जास्त आहे काय तालुक्याची संख्या आपण विभागावर गेलेलो आहे कशावर और? विभाग औरंगाबाद शहात्तर नागपूर चौसष्ट पुणे अठ्ठावन अमरावती छप्पन नाशिक चोपन्न कोकण सत्तेचाळीस वार पन्नास बरोबर सत्तेचाळीस वार पन्नास बरोबर बाळकृष्ण बरोबर टाकलं सत्तेचाळीस और पन्नास करेक्ट टाइम नेहमी असे ज्यावेळेस प्रश्न अभ्यासता त्यावेळेस काय अभ्यासायचं बघा सर्वात जास्त विभागाचा अभ्यास करायचा आहे तर विभागात अभ्यास करताना सर्वात मोठा विभाग कोणता महाराष्ट्रात काय काय अभ्यास करायचा बघा सर्वात मोठा विभाग कोणता सर्वात जास्त जिल्हे असणारा विभाग कोणता सर्वात छोटा विभाग कोणता त्यानंतर सर्वात आपण पाहतो आ, छो, कमी तालुके असणारा विभाग कोणता म्हणजे या ठिकाणी बघा तुलनात्मक प्रश्न असतात कसे प्रश्न असतात या ठिकाणी तुलना केली जाते आणि एक नंबर आणि लास्ट नंबर दोन्हीच गोष्टी या ठिकाणी मॅक्सिमम विचारले जातात म्हणून आता कमी वेळात अभ्यास नाही झाला तर एवढं तर नक्कीच लक्षात ठेवायचं हा यवतमाळ आणि नांदेडमध्ये सोळा जिल्हे सोळा तालुक्यात यवतमाळ कोणता यवतमाळ एक या ठिकाणी जिल्हा आहे आणि नांदेड हे दोन जिल्हे आहेत की यामध्ये तालुके एकोण सोळा तालुके आहेत एका जिल्ह्यामध्ये सोळा तालुके एवढे तालुके असणारे हे दोनच जिल्हे आहेत म्हणजे त्यानंतर पंधरा चौदा आहेत मग हे लक्षात ठेवायचं आपल्या विभागात आपल्या भागात किती तालुके आहेत किंवा काय आहेत असे वरवरचे प्रश्न आहेत तुम्हाला सांगतो प्रशासकीय विभाग कोणते प्रादेशिक विभाग कोणते प्राकृतिक विभाग कोणते अशा रीतीनं महाराष्ट्रावरती प्रश्न विचारले जात असतात आणि ते तुम्हाला आता आहे बघा आता प्रत्येक प्रश्नामध्ये मी एवढी तयारी नाही करून घेऊ शकत ना तुमची की हे काय ते काय ते काय होतं काय तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट जर आपण अभ्यासली तर मग पुढचे प्रश्न राहून जातील आपले मग तुम्हाला जनरल आयडिया क्रिएट होणं गरजेचं आहे की प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात काय प्रश्न विचारायचे असतात ते हा नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रात कोणता जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा आहे आता लक्षात घ्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा येड पण सांगेल कोणता जिल्हा आहे अहमदनगर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातला अहमदनगर जिल्हा आहे सर्वात छोटा जिल्हा महाराष्ट्रातला कोणता आहे रे सर्वात छोटा जिल्हा महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं तर हेही तुम्हाला माहित आहे सर्वात छोटा जिल्हा महाराष्ट्रातला कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं हा मुद्दा या ठिकाणी सांगायचा सा। तर इथं सर्वांना माहित आहे मुंबई पण मुंबई कोणतं मुंबई शहर कोणता आहे हा मुंबई शहर हा जो आहे हा सर्वात छोटा आहे लक्षात आलं हा जिल्हा सर्वात छोटा येतो म्हणजे अशा प्रकारे तुम्ही याची उत्तर लक्षात ठेवा त्यानंतर काय विचारतात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वात जास्त लोकसंख्या सर्वात जास्त निरक्षर कोणत्या जिल्ह्यात आहेत सर्वात जास्त साक्षर कोणत्या जिल्ह्यात आहेत ओके okay. सर्वात जास्त या ठिकाणी आपण पाहतो वने कोणत्या जिल्ह्यात आहेत सर्वात कमी वन कोणत्या जिल्ह्यात आहेत सर्वात चांगली शेती सर्वात जास्त धरणे कोणत्या जिल्ह्यात आहेत सर्वात जास्त हायवे कोणत्या जिल्ह्यात आहेत असे प्रश्न तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जसा जसा प्रश्न येईल तसं तसं मी त्याला कवर करत जाणार आहे त्यामध्ये काय डाऊट नाही तर सर्वात जास्त क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्हा कोणता आहे अहमदनगर हा कुठे येतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो पश्चिम महाराष्ट्राचा प्रादेशिक विभाग झाला आणि नाशिक हा त्याचा प्रशासकीय विभाग झाला नाशिक या प्रशासकीय विभागात आणि पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये अहमदनगर हा जिल्हा येतो सर्वात जास्त निरक्षर नंदुरबार मध्ये आणि सर्वात जास्त वन गडचिरोली मध्ये आहेत करेक्ट अशा रीतीनं ज्यावेळेस तुम्ही भूगोलचा अभ्यास करणार आहात त्यावेळेस नक्कीच तुम्ही अचूक मार्क या ठिकाणी घेऊ शकता हे माझी पक्की गॅरंटी आहे नेक्स्ट क्वेश्चन हा ठिकाणी कॅन्सल क्वेश्चन आहे कोणत्या जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणीशे नव्याण्णव रोजी झाली तर आता या ठिकाणी बघा जिल्हा निर्मितीचा जो घटक आहे हा जिल्हा निर्मिती घटक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की सर्वप्रथम महाराष्ट्रात जर बघितलं तर कोणत्या जिल्ह्यातून कोणता जिल्हा सगळ्यात पहिला वेगळा करण्यात आलेला होता आणि कुणाच्या काळात होता तर या ज्या गोष्टी आहेत या तीन सर्वांचं उत्तर अक्युरेट आहे परभणी जिल्ह्यातून ह्या ठिकाणी हिंगोली जिल्हा वेगळा करण्यात आलेला होता आता यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते हा सांगा यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते सांगा हा गोंदिया भंडारा परभणी हिंगोली हे दोन्ही याच काळात झालेले होते गोंदिया भंडारा परभणी हिंगोली हे याच काळात या ठिकाणी झालेला मुद्दा होता हे आपल्याला माहित आहे यास 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 एक नंबर नाव आहे विद्यार्थ्यांनी रात्री झोपताना महाराष्ट्राचे यावेळेस मुख्यमंत्री होते नारायण राणे कोण आहेत नारायण राणे बरोबर आहे नारायण राणे मुख्यमंत्री होते बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल फार मस्त सांगतात की राणे या काळात मुख्यमंत्री होते कोणतरी फॉरेनचा माणूस आला सांगत होता प्रोजेक्ट बद्दल ओके नको 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 ऋषभ अजिबात कोंबडी चोर पिंबडी चोर काय नको का माहित आहे का या ठिकाणी आपला अभ्यासाचा लेक्चर चालू आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती महत्वाची शेरे तापी पूर्णा खोऱ्यात येतात आपल्याला माहित आहे तापी खुर्णा ही जे आहेत ते खानदेशची शान म्हणून ओळखली जाते ओके खानदेश जे आहे खानदेशची शान म्हणजे खानदेश जो आहे हा खानदेश खानदेशच कशाला म्हणतो आपण हा महत्वाचा मुद्दा आहे खानदेशमध्ये काय येतं धुळे येतं जळगाव येतं भुसावळ येतं आता अमरावतीन अकोला हे येतं विदर्भामध्ये पण भुसावळ धुळे जळगाव हे खानदेश खानदेशमध्ये तर या ठिकाणी जर आपण साधारणतः विचार केला तर तापी आणि पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये काय काय येतं यामध्ये ए अँड बी ओनली अ आणि ब अ आणि ब यामध्ये येतं बघा की या ठिकाणी ए अ आणि ब नाही अ आणि क येते कोणतं येतं अ आणि क बुलढाणा वर्धा या ठिकाणी हे मुद्दा येत नाही बुलढाणा येत नाही वर्धा येते जळगाव येते पण बुलढाणा येत नाही एक जरी पर्याय येत नसेल तर ते उत्तर चुकीचं असतंय बरोबर आहे ना ते माणसाला वर्धा जळगाव आहे ना तसा नसतं आयोगाचे प्रश्न तसे सोडवायचे नसतात सगळेच उत्तर त्यातले बरोबर असावं लागतात अ आणि क हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे कोणता अ आणि क ह्यामध्ये अमरावती अकोला भुसावळ धुळे जळगाव ह्या ठिकाणी तापी आणि पूर्णा ह्या नदीचे खोरे येतात कोणत्या तापी आणि पूर्णा बरोबर आहे ना हा काय चुकीचं आहे सागर काटकर काही चुकीचं नाही हा हे बरोबर उत्तर आहे ही गोष्ट लक्षात घ्या पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात डेक्कन ट्रॅप बेसाल्टचे आधिक्य नाही डेक्कन ट्रॅप बेसाल्ट कुठं असणार नाही कॉमन सेन्स आहे आपण पाहतो हा कोकण हा सह्याद्री हा जो येला काय याला आपण काय म्हणतो देश हा देश हा कोकण हा भाग आहे भारतात महाराष्ट्राचा आपल्याला माहित आहे एकोणतीस वेळा आपल्याला ज्याला आपण ज्वालामुखी उद्रेक म्हणतो तो महाराष्ट्रात घडला होता किती वेळा एकोणतीस वेळा तो घडलेल्याचं लोकेशन काय होतं तर ह्या लोकेशनला तो उद्रेक घडला होता आणि ह्या ठिकाणं हा लावारस या ठिकाणी वात 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 पुढं चाललेला होता आणि हा वात 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 पुढं चालल्यानंतर या ठिकाणी एक मराठवाडा क्रॉस केला बुलढाणा क्रॉस केला त्याच्या पुढं मात्र या ठिकाणी हा लावारस अत्यंत कमी कमी शेवट शेवट तर नाही दिसणं म्हणून आपण जर साधारणतः विचार केला ना तर महाराष्ट्र पठाराची जाडी ही जाडी आपल्याला सर्वात जास्त पाहायला जी मिळते ती या पश्चिम भागामध्ये महाराष्ट्र पठाराचा हा कोणता भाग आहे पश्चिम भाग का तर या ठिकाणी बेसाल्टचं डिपॉझिट जास्त झालं पुड़ काय झालतं बेसाल्टचं डिपॉझिट पुढं पुढं हा बेसाल्ट जसा गेला तसंच तस तो पुढे पोचलाच नाही आणि विदर्भामध्ये आपण पुढं जर गेलो गडचिरोली नागपूर गोंदिया भंडारा तिथपर्यंत हा बेसाल्ट पोहोचलाच नव्हता आणि त्याच्यामुळं तिथं जे जुने खडक आहेत ते आहे असेच आज आपल्याला ओपन दिसतात उघडे दिसतात आहे त्याला आपण दारवाड किंवा कडप्पा अशा प्रकारची प्रणाली म्हणतो आणि या ठिकाणी आपण काय पाहतो सर्वात जास्त खनिज संपत्ती कुठं पाहतो विदर्भात पाहण्याचं कारणच काय आहे इथपर्यंत बेसाल्ट पोहोचला नाही त्याच्यामुळे तिथला जो ओरिजिनल खडक आहे तोच तुम्हाला आहे असा दिसतो आणि तेच आज खनिज आहेत तेच आज काय आहेत खनिज आहेत पण आज जर तुम्हाला या पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा मराठवाड्याच्या टोकाला म्हणा खनिज आहेत पण याच्या खाली आहेत आणि हे खोदायला कमीत कमी दोन ते तीन किलोमीटरचा एरिया आहे आणि एवढं मोठं होल जमिनीत पाडणं आणि त्यातून खनिज काढणं अशक्य आहे म्हणून आपण जर ज्यावेळेस नदीचा विचार करतो तापीचा इलाका आहे यामध्ये आपण पाहतो काळी माया माती आहे म्हणजे याचा अर्थ इथं बेसाल्ट आहे इथं काय अडचण नाही त्यानंतर पूर्णा तापी आणि पूर्णा एकच जात आहे वेगळं काय नाही राहिली वैनगंगा तर वैनगंगा एक विदर्भ म्हणजे यवतमाळ वगैरे या ठिकाणी न वाहणारी नदी आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो की दक्कन ट्रॅप आपल्याला जास्त पाहायला मिळत नाही किंवा दक्कन ट्रॅप इथपर्यंत पोहोचलेला नाही हा मुद्दा या ठिकाणी आपण पाहत असतो नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती डोंगर रांग नर्मदा खोरे आणि तापीचे खोरे या दरम्यान जल विभाजन करते बघा या ठिकाणी हा आहे आपला महाराष्ट्र हा काय आपला महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये विचारलेला आहे की पैकी कोणती पर्वतरांग कोणत्या नदीचा या ठिकाणी नर्मदा आणि तापी खोरे तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या अगोदर मी महत्वाचे काय ड्रॉ करतो या ठिकाणी हा हे ड्रॉ केलं हे ड्रॉ केलं हे ड्रॉ केलं आता बघा परत मी वेगळा मुद्दा ड्रॉ करतो या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी नर्मदा नदी या ठिकाणी तापी नदी दिसना काय का हे वाईट घेऊयात या ठिकाणी नर्मदा नदी या ठिकाणी तापी नदी याच्यामध्ये काय आहे सातपुडा आहे काय सातपुडा त्यानंतर याच्या खाली गोदावरी नदी हा मध्ये काय आहे सातमाळा आहे याच्या खाली काय आहे भेमा नदी ओके हा काय आहे हरिश्चंद्र बालाघाट हरिश्चंद्र बालाघाट त्यानंतर इथं काय आहे शंभू महादेव कोणते डोंगर रांग शंभू महादेव याच्या खाली काय आहे तर याच्या खाली आपण पाहतो कृष्णा नदी म्हणजे ध्यानात घ्या तापे आणि नर्मदेला वेगळं करणार आहे सातपुडा तापे आणि नर्मदेला वेगळं करणार काय सातपुडा त्यानंतर, त्यानंतर तापी आणि गोदावरीला वेगळं करणार आहे सातमाळा त्यानंतर आपण पाहतो गोदावरी आणि भीमाला वेगळं करणार आहे हरिश्चंद्र बालाघाट आणि भीमा आणि कृष्णाला वेगळा करणार आहे शंभू महादेव डोंगर रांग कोणते आहे शंभू महादेव डोंगर रांग हे गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर याचं उत्तर आहे सातपुडा पर्वतरांग कोणती आहे सातपुडा पर्वतरांग जे नर्मदा आणि तापी नदी या दोन नद्यांचं खोरं विभाजित करते कोणती नर्मदा आणि तापी हा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे हे येडे सांगेल महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळाच्या एकोणपन्नास टक्के क्षेत्र एकट्या गोदावरी नदीनं व्यापलेलं आहे आणि ही आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी जवळजवळ सहाशे एकोणसत्तर किलोमीटर प्रवास ते महाराष्ट्रातून करते किती सहाशे एकोणसत्तर किलोमीटरचा प्रवास ते महाराष्ट्रातून करत असते एकूण महाराष्ट्रातल्या एकोणपन्नास टक्के ऑल इंडिया चौदाशे पन्नास किलोमीटर ओके ऑल इंडिया चौदाशे पन्नास किलोमीटर आहे महाराष्ट्रातून सहाशे एकोणसत्तर किलोमीटरचा प्रवास तिचा होत असतो ही गोष्ट इथं लक्षात घ्या गोदावरी नंतर सर्वात जास्त महाराष्ट्रात प्रवास करणारी नदी आहे भीमा कोणती आहे भीमा ओके ही गोष्ट इथं ध्यानात ठेवायची त्यानंतर आहे कृष्णा तुम्ही म्हणताल वैनगंगा पण आहे ना तिचाही आंतर मोठं आहे पण नदी छोटी आहे आंतर मोठा आहे पण नदी छोटी आहे म्हणून महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी गोदावरी हिला बृहद गंगा पण म्हणतात काय म्हणतात बृहद गंगा किंवा याला रुद्ध गंगा असं देखील म्हणतात ओके अशा प्रकारे गोदावरीची विविध नाव आहेत काय विविध नाव आहेत लक्षात आलं चारशे पंचेचाळीस किलोमीटर भीमा यस करेक्ट पुढं बाणकोट ही खाडी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे कृषी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार अकरा ला हा प्रश्न विचारलेला होता की बाणकोट ही खाडी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात येत आहे तर एक कॉमन गोष्ट असते तुम्हाला सांगतो हे साधारणतः खाड्या कोणत्या जिल्ह्यात कोणत्या आहेत हे साधारणतः वरवरनं माहीत असणं गरजेचं आहे तर बाणकोटची खाडी जी आहे ते रत्नागिरीमध्ये आहे ह्यामध्ये आपल्याला माहीत आहेच एक खाड्यावरती प्रश्न जनरली एखादा विचारला जातो त्यामध्ये काय अडचण नाही यस गोदावरी भीमा कृष्णा तापी नर्मदा करेक्ट क्रमाने लिहिलेला आहे ओके वा वा, वा सतीश शिंदे सर लय वारी व्हेरी गुड शिंदे सर धन्यवाद यस 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 काय हरकत नाही तर लक्षात घ्या बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो जिल्हा येतो रत्नागिरी जिल्हा येतो हा मुद्दा इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे कोणता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढचा प्रश्न जगप्रसिद्ध अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या तीरावर वसली आहे कोणती लेणी अजिंठा लेणी पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा अजिंठा लेणी आणि त्याच्याबरोबर असणारी वेरुळ लेणी आहे कुठं औरंगाबाद मध्ये कुठं आहे औरंगाबाद मध्ये त्याच्याबरोबर या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज सेंटरमध्ये सुद्धा या ठिकाणी अजिंठा वेरुळ ह्या लेण्या आहेत ह्यामध्ये काय डाउट नाही लक्षात आलं का तर अशा रीतीनं जर तुम्ही पाहिलं तर अजिंठा हे वाघोर नदीच्या कडेला आहे हे आपल्या सगळ्याला माहित आहे कोणत्या वाघोर नदीच्या कडे ह्या अजिंठा लेण्या वसलेल्या आहेत कुठं आहेत त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये औरंगाबाद ओके एलिफंटा लेणी कुठं आहे एलिफंटा पितळखोरा 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 सुद्धा कुठं आहे तर ती या ठिकाणी औरंगाबाद मध्ये आहे का औरंगाबाद मध्येच एवढं काय औरंगाबादच्या नाकात मोती वावलाय हो आहे की या ठिकाणीच लेण्या एवढ्या आहेत तर याचं कारण आहे इथं टनक असा बेसाल्ट खडक होता आणि या ठिकाणी मूर्ती कोरणं लेणी कोरणं सोपं गेलेलं होतं या सगळ्या लेण्या वाकाटक या राज्य घराण्याच्या काळामध्ये कोरायला सुरुवात केलेली होती जगप्रसिद्ध जे आहे कृष्णेश्वराचं मंदिर या ठिकाणी कृष्णेश्वर हे मंदिर वेरुळ लेणीमध्ये आहे एकमेव मंदिर आहे की ज्या ठिकाणी जे वरून खालीपर्यंत बांधकाम झालं मंदिर शक्यतो आपण खालून वर बांधतात परंतु यांनी कसं केलं वरून खाली हे मंदिर बोरात आणलेलं होतं ही गोष्ट लक्षात घ्या एलिफंटा लेणी कुठं आहे तर एलिफंटा लेणी मुंबईमध्ये आहे अशा या वैशिष्ट्यपूर्ण लेण्या महाराष्ट्रात आहेत ओके अजिंठा वेरुळ आणि या ठिकाणी बऱ्याच काळापासून संशोधन ह्याच्यावरती केलं जातं का तर या लेण्या जैन धर्माचं प्रतीक आहेत बौद्ध धर्माचं प्रतीक आहे आणि हिंदू धर्माचं देखील प्रतीक म्हणून ह्या लेण्या ओळखल्या ले ले गेलेल्या आहेत एवढ्या धर्माचं प्रतीक म्हणून ह्या लेण्यांची या ठिकाणी काय आहे ओळख आहे लक्षात आलं का ओके हा टेन जनरेशन फॉर पर... दोनशे यस कैलास मंदिर हो कृष्णेश्वर कैलास मंदिर यस त्यानंतर पुढं बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या मार्गावर खंबाट की घाट लागतो हे बघा हे घाट हे शिखर हे उत्तरेकडून क्रम दक्षिणेकडून परत उत्तरेकडं क्रम वर न परत खाली क्रम खालनं परत वर क्रम असे प्रश्न साधारणतः एखादा तुम्हाला विचारला जातोच तर या ठिकाणी जर आपण पाहिलं खंबाट की घाट जो आहे हा खंबाट की घाट आपण ज्यावेळेस पुण्यातून बंगलोरकड जातो कात्रजच्या पुढे गेलं की आपल्याला एक आंबाटकी गाठ लागतो कोणता लागतो कंबाटकी गाठ लागतो मला सांगा मुंबई पुणेच्या मार्गात कोणता घाट येतो अय मुंबई पुणे मार्गात कोणता घाट येतो सांगा 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 मुंबई पुणे कोणता घाट येतो बरोबर आहे पुणे सातारा जरी तुम्ही म्हणला तरी चालत ओके okay? मुंबई पुणे कोणता घाट येतो करेक्ट मुंबई पुण्यामध्ये बोरघाट येतो कोणता घाट येतो बोरघाट येतो बरोबर आहे याला तुम्ही पुणे बँगलोर म्हणण्याऐवजी पुणे सातारा जरी म्हटलं तरी जमलं असतं खंबाटकी घाट पुणे सोलापूरमध्ये कोणता घाट येतो रे पुणे सोलापूर या मार्गात कोणता घाट येतो तर पुणे सोलापूर आपल्याला माहित आहे कोणता घाट येतो दिवा घाट कोणता घाट येतो दिवा घाट याला ऐवजी तुम्ही बारामती जरी म्हटलं तरी जमेल काय म्हटलं तरी जमेल बारामती म्हणा नाही तर जेजुरी म्हणा तरी सुद्धा जमेल हा कोणता घाट आहे दिवा घाट आहे त्यानंतर बघा मुंबई नाशिकला कोणता घाट येतो रे मुंबई नाशिक मार्गावरती कोणता घाट येतो हा सांगा मुंबई नाशिक मार्गावर कोणता घाट येतोय करेक्ट कसारा घाट नाही कासारा घाट ओके माळशेज घाट कुठे येतो का जण माळशेज टाकला माळशेज कुठे आहे तर या ठिकाणी अहमदनगर कल्याण माळशेज कुठं आहे अहमदनगर कल्याण मार्गावरती किंवा अहमदनगर पुणे मुंबई म्हटलं तर या ठिकाणी माळशेज घाट तुम्ही सांगू शकता कोणता घाट माळशेज किंवा आळे फाटा कल्याण असंही शॉर्टकटमध्ये तुम्ही सांगू शकता असेच साधारणत घाट असतात हे एक जनरली शांत डोक्याने विचार जरी केला ना दहा मिनिट कुठं घाट कोणता येतो तरी तुम्हाला अचूक लक्षात येतं त्याला लय कुतायची कणायची गरज नाही तुम्हाला सांगतो काय पुरव त्याला कणत कुतत बसते उलट्या पलट्या ट्रिक्स पाठ करत बसते पर परत त्याच्या ध्यानात ना त्या ट्रिक्स द्यात परत ट्रिक्स ध्यानात तेव्हा नवीन ट्रिक्स लावतं काही करत राहतं तर अशा रीतीनं येड्यापणा करायचा नसतो अभ्यासात त्यानंतर बघा जांभी मृदा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते पुढचा प्रश्न काय जांभी मृदा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते ओके जांभी मृदा तुम्हाला माहित आहे जांभी मृदा मृदा तयार होती आपल्याला माहित आहे मृदेचे प्रकार गाळाची मृदा गाळाची मृदा काय असती नद्यांनी वाहून आणलेला गाळ ओके त्यातून जी मृदा तयार होती त्याला गाळाची मृदा ओके काळी मृदा काळी मृदा काय बेसाल्ट खडकाच्या झिजण्यानं तयार होती टिट्यानी फेरे सल्फेट मुळ या ठिकाणी हा त्यानंतर बघा पुढं जांभी मृदा जांभी मृदा कुठे होती जास्त पाऊस आणि त्याच्याबरोबर जास्त आर्द्रता जिथं आहे अशा एरियात जांभी मृदा तयार होती जास्त पावसानी जास्त आद्रता असेल ओके आणि जांबा कलर का असतो तर त्यामध्ये अल्युमिनियम सापडतं काय सापडतं अल्युमिनियम म्हणून त्या मृदेचा कलर काय असतो जांबा कोणता <coughs> कलर आहे जांबा कलर असतो आता ही जी जांबा कलरची मृदा आहे आता मला सांगा जास्त पावसाने आर्द्रता महाराष्ट्रात कुठं आहे बीडमध्ये आहे का बीडचा पावसाचा आदरतेत काय आहे का मध्ये अमरावतीत आहे नाही रत्नागिरीत आहे म्हणून ट्रिक्स कामाला येत नाही इथं कामाला येतो कन्सेप्ट इथं कामाला काय येतो कन्सेप्ट कामाला येतो ओके काळी मूर्तना म्हणलं तर काळी आपण पाहतो ती जळगाव मध्ये पाहायला मिळेल तुम्हाला बीडमध्ये पाहायला मिळेल आणि काय अंश अमरावतीत सुद्धा पाहायला मिळू शकते कोणती काळी मृदा कापसाची मृदा पण जांबी म्हटलं की जिथं जास्त पाऊस आहे जिथं जास्त आदरत आहे अशाच ठिकाणी ही मृदा तयार होते मग का तयार होती अल्युमिनियम कसं वरती येतं कॅपिलेरी ऍक्शन काय होती बरोबर आहे ना त्यानंतर काय मृदा आपण पाहतो बघा तांबूस मृदा बनते त्यामध्ये ॲल्युमिनियम कसं खाली जातं सिलिका कशीवर येते ओके ही मुवमेंट काय आहे काळी मृदा काय आहे त्यानंतर असाही प्रश्न विचारतील कम्प्लीट फक्त नॅचरली नायट्रोजन सापडतो अशी मृदा कोणती आहे नॅचरली नायट्रोजन सापडणारी मृदा महाराष्ट्रात कोणते असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रात माना किंवा देशात माना की त्या मातीमध्ये नॅचरली नायट्रोजन सापडतो बरोबर आहे बऱ्याचदा लोकांना भाव चालला होतं नॅचरली कुठे नायट्रोजन सापडतो का नाही तर नॅचरली नायट्रोजन फक्त गाळाच्या मृदेत सापडतो काळ्या मृदेत सापडत नाही कुठं सापडत नाही काळ्या मृदेत तो सापडत नव्हतो नॅचरली कुठं सापडेल तो फक्त तर ते गाळाच्या मृदेत सापडतो म्हणून सर्वात जास्त हरित क्रांती हे गाळाच्या मृदेच्या इलाक्यात झाली कुठं झाली गाळाच्या मृदेच्या इलाकात गहू त्यानंतर भात शेती वगैरे का तर त्या मातीचं एक वैशिष्ट्य आहे की त्या मातीत नॅचरली नायट्रोजन सापडतो काय सापडतो नॅचरली नायट्रोजन सापडतो हा मुद्दा लक्षात घ्या नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यात सर्वाधिक पडीक क्षेत्र आहे बा असाही जिल्हा आहे महाराष्ट्रात त्यावेळी सर्वाधिक पडीक जमीन आहे आता जमीन पडीक व्हायचे हो दोन कारण कारण नंबर एक हा बाळकृष्ण करेक्ट 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 रे बाबा करेक्ट बरा रे विनायक करेक्ट गुरु करेक्ट हा अतिशय मला या ठिकाणी खेद व्यक्त होतोय की माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पडीक जमीन आहे कोणता जिल्हा आहे माझा सोलापूर आणि या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पडीक जमीन आहे लक्षात आलं का अतिशय मला हा चॅप्टर शिकवताना हा प्रश्न शिकवताना दुःख झालेला आहे का तर माझ्या जिल्ह्यात सर्वाधिक पडीक जमीन आहे आता या पडिकतेच कारण आहे अ मान्सून म्हणजे अतिकमी पर्जन्य अति कमी पर्जन्य जरी हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये इलाका येतो तर ह्या इलाक्यामध्ये पावसाचं प्रमाण तुम्ही ह्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग सोडून सोलापूर जिल्ह्याच्या पूर्व भागाकडे कर प्रवेश करता तसा पाऊस अत्यंत कमी होत जातो पण मी नशीब्न आहे सोलापूरच्या पश्चिम इलाक्यामध्ये येतो कुठे येतो मी सोलापूरच्या पश्चिम इलाक्यामध्ये येतो थो? त्यामुळं थोडासा पाऊस मला पाहायला मिळतो जय कुमारे भाऊ ओ जय कुमार गोरे भाऊचा भाग यस 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 जय कुमार गोरे यस यस हा जय कुमार गोरे आम्ही उत्तम गोरे बरोबर आहे ना हे सगळे आम्ही गोरे गोरे येतो आणि आमच्या भागामध्ये पडीक जमीन सर्वाधिक अधिक आहे नेक्स्ट क्वेश्चन आता हा प्रश्न थोडासा चुकीचा आहे ओके okay. करमाळा तालुका व्हेरी गुड राम करमाळा तालुका यस श्रीकांत आरचीच्या गावाकडचे नाही 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 मी आरचीच्या गावाकडचा नसून आरची माझ्या गावाकडची आहे कोण आहे आरची माझ्या तुम्ही मला मामूली समजला काय माझी ओळख तुम्ही आरचीच्या गावाकडची म्हणून करता आरची माझ्या गावाकडली आहे अशी ओळख करा ना माझी बरोबर आहे ना हा मी पण मलाही काहीतरी डिमांड द्या ना थोडंसं तर हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे आता पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रीय उद्यान जर आपण म्हटलं तर ते कोणतं आहे पश्चिम महाराष्ट्रातलं राष्ट्रीय उद्यान तर ते आपल्याला माहिती आहे चांदोली कोणता आहे चांदोली हे राष्ट्रीय उद्यान आहे कोणता आहे चांदोली हे राष्ट्रीय उद्यान आहे ओके हा व्हेरी गुड राम परंतु इथं आयोगानं प्रश्न ज्यावेळेस दोन हजार ला टाकला होता त्यावेळेस त्याचं उत्तर बोरवली दिलं होतं त्यामुळे हा प्रश्न सस्पेन्समध्ये मध्ये त्यामुळे ह्या प्रश्नाला मी फारसं डिमांड देत नाही तर दोन हजार सात नंतर बरचसं डॉक्यावनं पाणी गेले दोन हजार सात नंतर बरचसं डोक्यावनं गेलं की ओके अभिषेक वा सर यास यास शुभम यास करेक्ट आहे ना हा माझी काहीतरी इंट्रोडक्शन असणार हे आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन पंचवीस कोणत्या राष्ट्रीय महामार्गानं महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर व्यापलेला आहे प्रश्न आहे बघा नीट लक्षात घ्या चांदोली चार डिस्ट्रिक्ट चार डिस्ट्रिक्ट येतं त्यामध्ये आपण पाहतो कोकणाचे डिस्ट्रिक्ट येतात त्यामध्ये डाऊट नाही त्यामध्ये डाऊट नाही राहुल यस महाराष्ट्रात कोणत्या राष्ट्रीय महामार्गानं महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त अंतर व्यापलेला आहे तर हा प्रश्न विचारलेला होता कृषी सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार सोळाला आणि हा प्रश्न जवळजवळ सगळ्याच परीक्षेला विचारला होता विविध परीक्षेला औरंगाबाद मधून जाणारा महामार्ग कोणता हा महामार्ग काय तर हा महामार्ग जो आहे हा आहे धुळे नागपूर कोलकत्ता ह्या महामार्गानं महाराष्ट्रात सर्वाधिक अंतर व्यापलेला आहे ह्या मार्गा महामार्गाने बरोबर आहे एन एच सिक्स म्हणून आपण याला ओळखतो कोणता एन एच सिक्स म्हणून या मार्गाला आपण ओळखतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हा औरंगाबादवरून देखील जातो कुठून औरंगाबाद असे प्रश्न या महामार्गावर बऱ्याचदा फसवेगिरीचे विचारलेले आहेत कसे फसवेगिरीचे असे प्रश्न विचारलेले आहेत आता बघा लोकसंख्या रिलेटेड काय प्रश्न तुम्हाला नेहमी विचारतात त्याच्यावरती एक दोन प्रश्न मी तुम्हाला सांगतो की प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारतात ता मुद्दा पाहणं गरजेचं आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं हे दोन हजार सातच्या परीक्षेच आहे की दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार भारताचे जागतिक लोकसंख्येबरोबरचे प्रमाण किती होत तर साधारणतः जर तुम्हाला पाहिलं तर आताही हा प्रश्न फक्त तारीख बदलून विचारतील हा प्रश्न घ्यायतलाच कशाला मी तुम्हाला सांगतो या प्रश्नाला फक्त तुम्हाला आता तारखा बदलायच्यात का तर आता पंधरा दिवसाच्या आत किती दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या आत रिसेंटची लोकसंख्येची आकडेवारी येणार आहे दोन हजार एकवीस ची कधीची आकडेवारी येणार आहे दोन हजार एकवीस ची आकडेवारी येणार आहे म्हणून या रिलेटेड प्रश्न तयार ठेवा फक्त इथं तुम्हाला साल बदलून या प्रश्नांची तयारी करायची म्हणून मी प्रश्न घेतलेले आहेत की दो जिथे दोन हजार एक दोन हजार अकरा टाकले ना तिथं तुम्हाला दोन हजार एकवीस टाकून ही तयारी करायची तर या जर काळात आपण पाहिलं तर दोन हजार एक ला जागतिक लोकसंख्येच्या जा, एकूण सोळा पॉईंट सात टक्के लोकसंख्या भारतात होती नाही चार नाही तेरा पॉईंट सहा टक्के नाही सोळा पॉईंट सात टक्के होती आणि दोन हजार अकरा ला ती सतरा टक्के झाली दोन हजार अकराला ते किती झाले सतरा टक्के जागतिक लोकसंख्येत आपलं प्रमाण झालेलं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा दर एक हजार पुरुषामागे सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण दोन हजार एक मध्ये कुठं आहे आता या ठिकाणी प्रश्न सर्वात कमी कुठं आहे हा प्रश्न इथं विचारलेला आहे तर या काळात जर विचार केला तर दोन हजार एक मध्ये हे प्रमाण राजस्थानमध्ये कमी होतं आणि दोन हजार अकरामध्ये मध्ये हे प्रमाण हरियाणात कमी होतं आणि रिसेंट दोन हजार एकवीस मध्ये सुद्धा हे प्रमाण हरियाणातच कमी असणार आहे कुठं असणार आहे हरियाणातच कमी असणार आहे ओके रिसेंट मध्ये सुद्धा दोन हजार एकवीस ला सुद्धा ही सध्याच्या आकडेवारी आपल्याला अशा काय गोष्टी सांगते इथं फक्त दोन हजार एकवीस टाकायचे बाकी काहीच मुद्दा नाही तर एकूण शहरी लोक भारतात किती होती इथे तुम्ही दोन हजार एकवीस टाकून या प्रश्नाची तयारी करा म्हणजे यामध्ये फारसं काय विशेष तुम्हाला जड जाणार नाही आणि दोन हजार एक ते दोन हजार अकरा या काळात सरासरी भारतीय लोकसंख्या सतरा पॉइंट चौसष्ट टक्क्यानं वाढली होती आता प्रश्न टाकतील तुम्हाला दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस सरासरी लोकसंख्या दरवर्षी किती टक्क्यानं या ठिकाणी वाढली अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला टाकणार आहेत तर असे काय पाठांतरावरचे प्रश्न आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला सांगतो एकंदरीत असे प्रश्न ज्योग्राफी म्हणा किंवा कोणताही विषय म्हणा एमपीएससी कन्सेप्टवर चालती पाठांतरावर चालत नाही त्याच्यामुळे कन्सेप्ट ओरिएंटेड स्टडी करा या ठिकाणी काय ठिकाणी म्हणजे दिशाभूल केली जाते किंवा काय गोष्टी केल्या जातात ज्यामध्ये कसं असतं त्यांना टच एक तर काय बघा तुम्ही बँकिंगचे काय जॉब करता मी त्याला काय नाव ठेवत हो नाही बँकिंगच्या नोकऱ्या असतील काय पण वैशिष्ट्य असतं बँकिंगवाल्याला म्हणजे माहिती तेवढीच असती नॉलेज ही तेवढंच लिमिटेड तुटपुंज असतं त्यांना आणि त्या तुटपुंज नॉलेजवाल्या लोकांनी जर ठरवलं आम्ही सी करतो मी वन मॅन आर्मी आहे मी सगळंच मी विषय शिकवतो अशा ज्या बापाऱ्या बुपाऱ्या ज्या डील दिल्या जातात तुम्हाला सांगतो आणि तिथेही तुम्हाला सांगतो चिंतेत चोरपणा असतो की उगाच नुसत्या पाठांतरावर फोकस करणं अशानं परीक्षा निघत नाहीत तुम्हाला सांगतो का लोक सांगत होते पर्वत कसे तयार होत नदी कशी तयार होते याच्यावर कोण प्रश्न विचारतं का अतिशय मला खेद वाटतो या लोकांचा तुम्हाला सांगतो अतिशय पानचटपणा आहे एमपीसी ला फार मोठा दर्जा लागतो हे बँकिंग वगैरे पाच साप आहेत गावत्या साप नसतो का गावतातला साप कुणी पकडल पण एमपीएससी किंग आहे या ठिकाणी अभ्यास आहे जिगरबाज लागतो आणि आहे जिगरबाज लागतो दोघं जिगरबाज असले तर ते जमतं उ गायऱ्या गायऱ्याचं हे काम नाही तुम्ही एवढ्या वेळ एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी शेवटपर्यंत उपस्थित राहिला अत्यंत भारी अत्यंत व्यवस्थित पाहिजे दर्जा पाहिजे दर्जा प्रत्येक गोष्टीला काय पाहिजे दर्जा दर्जा नसेल त्या माणसांनी इकडे फिरकुणा हे एमपीएससी म्हणजे उपजीविकेचं साधन नाही कोणाचं हे तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे बरोबर आहे तिथं दर्जाचे लोक लागतात असो तर काय हरकत नाही तर या ठिकाणी आपलं लेक्चर या ठिकाणी संपतय जय हिंद जय जे महाराष्ट्र आणि बघा या ठिकाणी मुद्दा जर पाहिला दोन मिनट बघत तर रेकॉर्डेड बॅच ज्यांना जॉईन करायचे त्यांनी बॅच जॉईन करू शकता प्ले स्टोर झाला जा पीके पीकेग्री ऍप इन्स्टॉल करा आणि त्या ठिकाणी आधी चेक करा आणि मग जॉईन करा मी सांगतो आधी चेक करा आधी चेक करा चेक केल्याशिवाय काय करायचं नाही यस यस धन्यवाद गोरे सर कदम सर यस सविता थँक्यू अभिषेक नेहा सोमनाथ जय हिंद जय जेह महाराष्ट्र रोहिणी यस 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 जय भोसले ओके शिवानी यस काय हरकत नाही काय हरकत नाही आणि ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे हा नंबर घ्या एकोणनव्वद त्र्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी एकोणतीस ऑनलाईन जरी करायचं असेल तर या नंबरवर कॉल करा रेकॉर्डेड करायचं असेल तर पी के एकरी अकॅडमीचं इन्स्टॉल करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लिंक वर जा काहीच अडचण नाही या ठिकाणी आपण थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र